बेडकी आळ पीडीओ कडून निधीचा गैरवापर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील सखोल चौकशी करण्याची मागणी. निप्पाणी तालुक्यातील बेडक्याळ ही मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, पण येथील ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे यांनी 14व्या व 15व्या वित्त आयोगातील निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आरगे, सामाजिक कार्यकर्ते महावीर पाटील व राजेंद्र मोरे यांनी आयोजित पत्रकार बैठकीत केली आहे. अशोक आरगे म्हणाले, बेडक्या ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे यांनी बोगस कंपनीच्या नावाने बिले काढून सुमारे 10 लाखाचा गैरव्यवहार केला आहे. गौतमी असोसिएट्स व सिद्धार्थ असोसिएट्स या दोन कंपनीच्या नावे बिले काढून रक्कम लाटण्यात आली आहे. त्यांच्या कारभाराची व संबंधित रकमेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालय, मंत्री के एस ईश्वरप्पा, पंचायत राज आयुक्त बंगळूर कार्यालय बेळगाव लोकायुक्तांना निवेदन पाठवण्यात आले आहे. त्वरित याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मान्य मुख्य कार्यनिर्वाही अधिकारीगळु जिल्हा पंचायत बेळगावे विषय 14 ಮತ್ತು 14ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆ ಅನುದಾನವನ್ನು ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿದ್ದ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಜಿದಾರ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ರಾಮಚಂದ್ರ ಅರಿಗೆ, ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಶಂಕರ್ ದಾದಾ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ರಾಜೇಂದ್ರ ಭೌಸಾಬ್ ಮೋರೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಹಾವೀರ್ ಅಲಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾನ್ಯರೇ, ಮೇಲ್ಗಡೆ ವಿಷಯದ ನೇಯ ನಾವು ಬೇಡ್ಕಾಳ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ, ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಪಿ ಡಿ ಒ ಅಶೋಕ್ ಎಲ್ ಝೆಂಡೆ ಇವರು 20, 21 ಮತ್ತು 22ರಲ್ಲಿ 14ನೇ ಹಾಗೂ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆ ಅನುದಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಹಣ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ, ಬೋಗಸ್ ಬಿಲ್ಲುಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿ ಹಣ ತೆಗೆದಿರುತ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಬೋಗಸ್ ಕಂಪನಿಯ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಹಣ ತೆಗೆದಿರುತ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡದೆ ಕೊಟೇಶನ್ ಇಲ್ಲದೆ ಬಿಲ್ಲುಗಳು ಇಲ್ಲದೆ ಹಣ ತೆಗೆದಿರುತ್ತಾರೆ. ಗೌತಮಿ ಅಸೋಸಿಯೇಟ್ಸ್ ಹಾಗೂ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಅಸೋಸಿಯೇಟ್ಸ್ ಎನ್ನುವ ಎರಡು ವೈಯಕ್ತಿಕ ವಹಿವಾಟದಲ್ಲಿರುವ ಕಂಪನಿ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಹಣ ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಹಣ ದುರ್ಬಳಕೆ ಕುರಿತು ಚೌಕಶಿ ಆಗಬೇಕು ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರಿ ಹಣ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿರುವ ಪಿ ಡಿ ಒ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಿರಬೇಕು. ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿಸದೆ ಹಣ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ, ಇದರ ಮೇಲೆ ಯೋಗ್ಯ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿ. ಬೆಟ್ಟ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಮದೆ ಪಿ ಡಿ ಒ ಝೆಂಡೆ ಯಾನಿ ಜೊ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಕೇಳಬಲ್ ಜೊ ಆರೋಪ ಆಮಿ ಕೇಳಲೇ ತ್ಯಾಜಿ ಚೌಕಶಿ ವಾವೆ ಮನೂನ್ ಆಮಿ ತಾಲುಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಅಧಿಕಾರಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಅಧಿಕಾರಿ ಯಾನಾ ಏಕ ಅರ್ಜ ಕೇಳಲೇ ತ್ಯಾ ಅರ್ಜಾತ್ ಅರ್ಜ ಕೇಳಮುಳ ತಿ ಚೌಕಶಿ ವಾವೆ ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತಿಪಣಾನ ಚೌಕಶಿ ವಾವೆ ಅಸೇ ಆಮಚಿ ಅಪೇಕ್ಷಾ ಆಣಿ ಜರ ಚೌಕಶಿ ನಾಹಿ ಜಾಲಿ ತರ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಪೂರ್ಣ ಮುಳಾಶಿ ಜಾವುನ್ ಆಮಿ पूर्ण कोणताही कोणीही अधिकारी असून दे त्याच्या मुळाशी जाऊन आम्ही पूर्ण चौकशी करणार, आणि जर याची चौकशी नाही झाली तर यापुढे आम्ही आंदोलन करून तिथं उपोषणला बसणार. मात्र याचं पूर्णपणे चौकशी झाल्याशिवाय जे आम्ही आता एक अंदाज 10 लाखाची 10 लाखाचा फ्रॉड झालेला आहे
असा आम्ही त्या अर्जात नमूद केलेला आहे. त्याचा पूर्णपणे चौकशी होऊन आम्ही लोकायुक्तला सुद्धा अर्ज केलेला आहे. या संदर्भामध्ये तुम्ही आता 10 लाखाचा जो आरोप झालाय म्हणताय, तो कोणत्या विषयामध्ये, हा अंदाजे तो कोणत्या कोणकोणत्या विषयामध्ये झालाय असं तुम्हाला वाटतंय तरी? 10 लाखाचा जो अफरातफर म्हणताय तो कशा कशा मध्ये झालाय असं तुम्हाला वाटतंय? ते 14 फायनान्स आणि 15 फायनान्स त्याच्यामध्ये तो फ्रॉड झालेला आहे. त्यांचे दोन फर्म आहे, एक गौतम असेट आणि एक सिद्धार्थ असेट. त्या असोसिएट मार्फत त्यांनी ते त्यांच्या ह्याच्यावरून त्या रकमा काढलेल्या आहेत. त्या रकमा काढलेल्या असताना त्या त्यांच्या वस्तू सुद्धा अद्याप आलेल्या नाही ग्रामपंचायतमध्ये. त्याची आम्ही बिलं नाही आणि जे खरेदी आणि जे हा व्यवहार झालेला आहे तो कोटेशनचा पद्धतीचा अवलंब केलेला नाही. तिथं कोटेशन मागवलेलं नाही. तीन कोटेशन मागून ते फायनल करायला पाहिजे होतं, तसं काही झालेलं नाही. टेंडर मागवलेलं नाही. मग त्या आता हे बिल कधी काढलंय म्हणता तुम्ही? ते रक्कम कधी काढली अशी तुम्हाला वाटतं? आम्ही एक अंदाज तारीख दिल्या 2021-22 मध्ये. असं ते 14 फायनान्स आणि 15 फायनान्स म्हणून आहे, त्याच्यामध्ये ते मी काढलेलं आहे. आमचं म्हणजे आम्ही अंदाज भ्रष्टाचाराचा हे केलेला की अंदाजवर आहे, मात्र तिची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी त्यांनी करायला पाहिजे, त्यांनी करायचा. आणि जे चौकशी होऊन ते PDO झेंडे साहेब त्यांना त्वरित सस्पेंड करायला पाहिजे. बाकी सामाजिक कार्यकर्ते महावीर पाटील, राजेंद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते.